आणि आता ही जी सगळी वांगी आहेत ना ती व्यवस्थित मी ह्याच्यावरती एअर फ्रायर मध्ये अशी मांडून घेणार. कशी झाली आहे? खूप बरी झाली, ऑसम. असं वाटतच नाही एअर फ्रायर मध्ये केली. हाय हॅलो, नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता असलेले आहेत सकाळचे 10:30 आणि सकाळचं माझं सगळं रुटीन नेहमीप्रमाणे जे काय असतं ते करून झालं आणि मग त्याच्यानंतर आज मी वर्कआउट केला. ऍक्च्युली खूप दिवसांनी मी सकाळी वर्कआउट केला कारण की काही दिवस झाले वेळच मिळत नव्हता, पण आज म्हटलं आता वेळ काढलाच पाहिजे. तर त्यामुळे अजूनही पण वर्कआउटच्याच क्लोथ्समध्ये आहे, पण बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी माझ्या आवरायच्या राहिलेल्या आहेत. ते तसंच आहे ना, एकतर तुम्हाला तुमच्यासाठी वेळ देता येतो किंवा मग इतर घरातल्या गोष्टींसाठी. तर म्हणलं एक दिवस घरातल्या ज्या सगळ्या आवरायच्या वगैरे गोष्टी आहेत त्या थोड्या लेट करू, पहिले स्वतःला वेळ देऊ. त्यामुळे आज मस्त एक्सरसाइज केला आणि आज जास्त करून ट्रायसेप्सचा एक्सरसाइज केलेला आहे, त्यामुळे हात आता खूप जास्त दुखणार आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तर 2-3 दिवसांपूर्वी ना मी गिफ्ट रॅपिंग आणि प्रेझेंट्स असा एक व्लॉग बनवला होता. त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रेझेंट्स मी आणलेले आहेत या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. तर जसं त्या व्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं की क्रिसमस पार्टी आहे तर म्हणून मी ते प्रेझेंट्स पॅक करते वगैरे, तर खूप जणांनी खूप छान कमेंट केलेला, एकदम इनोसेंट कमेंट असं म्हणू शकतो. तर अशा कमेंट्स होत्या की आता तुझ्या व्लॉगमध्ये सगळेजण बघणार की तू काय प्रेझेंट आणलेला आहेस आणि जे गिफ्ट एक्सचेंज आहे त्यावेळेस सगळ्यांना कळून जाणार ऑलरेडीच की तुझं काय गिफ्ट आहे ते. तर मला हे सांगायचंय की मी बरोबर व्लॉग जरी आधी शूट केला असला तरी सुद्धा क्रिसमसचं सेलिब्रेशन झाल्यानंतर, म्हणजे पार्टी झाल्यानंतर मी तो व्लॉग पोस्ट केला होता. त्यामुळे जेव्हा तुम्ही तो व्लॉग बघितला गिफ्ट रॅपिंगचा वगैरे, तेव्हा ऑलरेडी पार्टी झाली होती, गिफ्ट्स कुणाकुणाला गेलेले होते, त्यामुळे तसं काही झालं नाही. त्यांना आधीच समजलं नाही की काय गिफ्ट्स आहेत वगैरे, पण खूप जणांना असा प्रश्न पडला होता तर म्हणलं क्लिअर करावं. आणि आता क्रिसमसला काहीच दिवस राहिलेत, मग एकदा का क्रिसमस झाला की मग न्यू इयरची गडबड. पण त्याच्या आधी पण एक स्पेशल गोष्ट आहे आणि ती स्पेशल गोष्ट काय आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर आता वर्कआउट झालं आणि मग थोड्या वेळ म्हणलं बसून घ्यावं, विश्रांती घ्यावी. वर्कआउट झाल्या लगेच सगळ्या कामांना स्टार्ट करू नये कधीच, थोडंसं निवांत थोड्या वेळ 10 मिनिटं आराम करावा, बसावं आणि मग त्याच्यानंतर आपली सगळी कामं स्टार्ट करावी. तर म्हणून मग बसले होते, आता सगळी कामं स्टार्ट करते माझ्यावर ते वगैरे. आणि मग मला ना व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, तर व्हिडिओ एडिट करायला स्टार्ट करेन आणि एकदा का व्हिडिओ एडिट झाला की मग तुमच्याबरोबर बोले. आणि आज एक मी खूप जास्त स्पेशल अशी रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून्ड. जस्ट आता ना बागेमध्ये आले आणि आत्ता किती वाजलेत विचाराल तर आत्ता वाजलेले आहेत फक्त 4:15 आणि पूर्ण अंधार होतोय, सनसेट पण होतोय. हे बघा मी दाखवते, असं सनसेट होतोय आणि फुल अंधार. तर असं वाटतंय की अरे संध्याकाळचे 6:30-7 वाजलेत असं वाटतंय. आणि अजूनही मुलं पण घरी आलेली नाही आहेत, स्कूलमध्येच आहेत, चेतन सुद्धा ऑफिसमध्येच आहेत आणि फुल अंधार पडला. खूप असं वेगळं वाटतं, विचित्र वाटतं एकदम. पण वेदर चांगलं आहे त्यामुळे थोडंसं बाहेर थोड्या वेळ फेऱ्या मारू शकतो, नाहीतर मग एकदम थंडी वाजणार. ऍक्च्युली काय होतं की अमेरिकेमध्ये काही काही ठिकाणी एवढा विंटर असतो, बर्फ पडतो, पण जिथे आम्ही राहतो तो एरिया आहे सदर्न कॅलिफोर्निया, म्हणजे कॅलिफोर्नियाचा साऊथचा पार्ट. तर तिथे एवढा बर्फ वगैरे पडत नाही, छान वेदर असतं. वर्षातले फक्त 2 महिने थंडी असते आणि ती पण जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान जरा जास्त असते. तर ह्या वर्षी तर डिसेंबरमध्ये बिलकुलच एवढी थंडी नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. आता पण तुम्ही बघितलं तर मी फक्त टी शर्टवरच आहे बाहेर, नाहीतर एरवी अमेरिकेमध्ये या दरम्यान खूप जास्त जॅकेट्स, टोप्या, ग्लव्ज आणि सगळ्या गोष्टी घालूनच मगच तुम्ही बाहेर पडू शकता. तर ते एक मी स्वतःला आम्ही लकी मानतो की आम्ही अशा ठिकाणी अमेरिकेमध्ये राहतो जिथे एवढा थंडीचा त्रास होत नाही. तर थोड्याच वेळात शौर्यला मी आणायला जाणार स्कूलमधनं आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी. तर आज म्हणत होते की एखादी छानशी अशी रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी. आणि अजून एक गोष्ट मी तुमच्याबरोबर अजूनपर्यंत शेअर केलेली नाहीये तर ती सुद्धा गोष्ट शेअर करते आणि छानपैकी आज आपण एक रेसिपी पण बनवूया. तर आता चाललीये शौर्यला आणायला आणि बघा मागे स्काय किती छान दिसते ना, आणि मला इथे आरशात पण इतकं छान दिसतंय, खूपच सुंदर दिसत होतं मला. आमच्या इथे ना रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक एवढी स्लो आहे ना इथे या एरियामध्ये, सगळीकडेच चालू आहेत रस्त्याची कामं.
इथे ना रस्त्याची कामं सकाळी सकाळी चालू करतात, म्हणजे लिटरली सकाळी 6:30 वगैरे ही कामं चालू करतात आणि संध्याकाळी 6:30 चालू असतात आणि 2 शिफ्टमध्ये लोक काम करतात. म्हणजे दुपारपर्यंत काम करणारे वेगळे लोक असतात आणि मग संध्याकाळी परत काम करणारे वेगळे लोक असतात. असे इथे रस्त्याची कामं करतात आणि खूप फास्ट फिनिश करतात, 1 आठवड्याच्या आत सगळी कामं कम्प्लीट करतात. तर ती एक इथली गोष्ट मला खूप आवडते. नंतर आपल्याकडे रस्त्याची कामं खूप दिवस चालतात, म्हणजे 6-6 महिने वगैरे चालतात, नाही का? ब्रिज बांधणं म्हणा किंवा काही अगदी त्यातल्या त्यात खड्डे बुजवणं पण असलं तरी पण भरपूर दिवस घेतात आपल्या इथे. पण इथे तसं नाहीये. चेतन आलेत, चेतन आणि सियाना. तर शौर्यला एवढी एक्साइटमेंट आहे त्यांना भेटण्याची. कधी ना, कुठे डॅडी? सिया शौर्य आणि चेतन तिघ पण आता घरी आलेले आहेत. मस्त दंगा चालू झालेला आहे. सिया शौर्यचा खेळतात ते आणि चेतन आलेले आहेत, कॉफी पितात. कसा होता दिवस आजचा तुमचा? टायरिंग. संडे नंतर मंडे कसा असतो म्हणजे सांगायचं काही? एकदम वर्कलोड, आणि कारण की आठवड्याची सुरुवात आणि असं म्हणजे ते फोकस होत नाही मंडेला एवढं, त्यामुळे पटापटापटा सुचत नाही. कारण की वीकेंडला मस्त सुट्टी झालेली असते, मग मंडेला कॉन्सन्ट्रेट करून काम करायला वेळ लागतो. आणि सियाना काय खातीये? संप्रेप्स. संपले की शेवटचंच राहिलं वाटतं. तर नेहमीप्रमाणे सियानाला घरी आल्यावरती मी फ्रूट दिलेले. तर आज द्राक्ष होती मस्त. इथे ना 3 प्रकारचे द्राक्ष मिळतात, ग्रीन, ब्लॅक आणि रेड, अशा 3 प्रकारचे द्राक्ष मिळतात. तर आम्ही आणले होते रेड ग्रेप्स. गोड होते ना खूप जास्त सियाना? ऍक्च्युअली पर्पल, म्हणजे तेच ग, पण त्याचं नाव रेड ग्रेप्स आहे ना बॉक्स वरती. सियानाचं म्हणणं आहे दे आर ऍक्च्युअली पर्पल. पण कसे होते ते तरी सांग. आणि शाळेत काय शिकवलं आज? I forgot. काय केलंस माझ्या शाळेमध्ये? I had play time. I ate some food and like inside play time. तर सियानाला कधी पण विचारा तुम्ही की आज शाळेत काय केलं, ती पहिल्यांदा हे सांगते. आज प्ले केलं, आज आम्ही प्ले टाइम केलं, आज आम्ही प्ले केलं, मग मी डबा खाल्ला, मग आम्ही खाल्लं, एन्जॉय केलं, स्नॅक टाइम केला. मग अभ्यास वगैरे काय करतेस का नाहीस ग? आम्ही स्कूलमध्ये लेटर बी लर्न करतोय. असं करतेस? हो. आणि ब चा फोनिक्स कसा आहे सांग बघू. बी सेज ब. आणि शौर्यच्या स्कूलमध्ये काय शिकवलं विचारलं तर त्यांना नुसतं खेळायचंच असतं, थोडं शेप्स, हा शेप्स, कलर्स आणि हे ते शिकवतात, बस बाकी काही नाही डेकेअर मध्ये. तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज स्वयंपाकामध्ये करणार आहे एक स्पेशल अशी डिश, तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करते काय बनवणार आहे वगैरे. पण एक महत्वाची गोष्ट शेअर करायची होती. आम्ही मध्यंतरी घेतलेला आहे नवीन एअर फ्रायर. तर हा आपला नवीन एअर फ्रायर आहे असा. आणि एअर फ्रायर मध्ये सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला फ्राय कराव्या लागतात तर त्या गोष्टी तुम्हाला इथे न तेल वापरता, म्हणजे कमीत कमी तेलाचा उपयोग करून तुम्ही फ्राय करू शकता. तर एअर फ्रायर घेतल्यापासून खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तर आज मी एअर फ्रायरचीच एक रेसिपी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी. तर आता मस्त ही चिरून अशी पाण्यामध्ये ठेवायची आहेत. आणि आज बनवणार आहे मी खारं वांग. तर मला ही रेसिपी खूप आवडते पण जास्त केली जात नाही. कारण की चेतन तुम्हाला आवडते की ही रेसिपी एवढी? मी तर कधीच खाल्ली नाहीये, पहिल्यांदाच ऐकतो. म्हणजे ग्रीन वांग करत नाही का मी, ग्रीन कलरचं? हा म्हणजे ती रस्सा भाजी माहितीये थोडी त्याच टाइप मध्ये. अच्छा. तर कारण की खारं वांग जे असतं ते हिरव्या कलरचं असतं आणि जे आपलं भरलं वांग असतं ते मस्त लाल कलरचं झणझणीत असं असतं. हे सुद्धा मस्त असतं पण ह्याच्यामध्ये मिरची असते, ग्रीन चिली. तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना तर ते पण मी साईडला काढून ठेवलेलं आहे. तर बोलता बोलता बघा माझी सगळी वांगी
व्यवस्थित बघून झालेली आहेत, चिरून झालेली आहेत आणि पाण्यामध्ये मी ठेवलेली आहेत. आता इंडियन स्टोअर मध्ये मी गेले होते, त्याच्या सगळ्या भाज्या वगैरे काय काय आणल्या हे मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं. तर तेव्हाच ही वांगी आणलेली आहेत, तर इथे मी भाजीची काय काय तयारी केलेली आहे. तर इथे पहिल्यांदा आपल्याला लागणारे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, त्यानंतर मिरच्या, लसूण, आलं आणि हे थोडेसे धणे भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे ना थोडासा खडा मसाला घेतलेला आहे, म्हणजे मिरे घेतलेले आहेत, लवंग घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दालचिनी घालू शकता, पाहिजेल ते जे तुम्हाला आवडत असतील ते खडे मसाले. आणि त्याचबरोबर थोडस खोबरं, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्याचबरोबर इथे शेंगदाणे सुद्धा थोडेसे भाजून घेतलेत. आता ते साल काढायचे आहेत, मी एका साईडला मगाशी तेच करत होते. साली काढून ह्याचा असा जाडसर असा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे. तर आता मी या सगळ्याची मिक्सरमध्ये वाटण काढून घेणार आहे. वाटणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला, एकदम ड्राय असं वाटण बनवायचं आहे. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे की ज्या आपल्या सुक्या गोष्टी आहेत त्या वाटून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍड करणार आहे. तर असं हे वाटण आपलं झालेलं आहे. आता मी हे काढून घेते साईडला आणि मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचा खरबरीत असा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला. वास्तविक नंबर येतोय बरं का पण. हो, मसाल्याचाच मसाला मस्त भाजून, म्हणजे खोबरं भाजून घेतलेलं आणि धणे भाजून घेतलेले, त्यामुळे वास एकदम सुवास म्हणायचं जे त्यांना ऍक्च्युली. तर मी एकदा वास म्हणले ना तर मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की जे फूड वगैरे असा छान वास असतो ना तर त्याला सुवास म्हणायचं किंवा सुगंध म्हणायचं. तर एनिवे सर, थोडंसं मीठ ऍड करायचं. एकतर तुम्ही मिक्सरमध्ये पण मीठ ऍड करू शकता किंवा मग नंतर असा मसाला एकजीव करताना पण तुम्ही मीठ ऍड करू शकता. आता हा आपला मसाला तयार आहे. आपल्याला या वांग्यांमध्ये हा मसाला आता भरून घ्यायचा आहे. जसं आपण भरलं वांग करतो ना तसंच एरवी तुम्ही काय करू शकता की डायरेक्ट तुम्हाला जर का कढईमध्ये भाजी करायची असेल तर तुम्ही कढईमध्येच फोडणीला देऊ शकता मसाला आणि वांगी. पण आज मी एअर फ्रायरमध्ये भाजी बनवणार आहे तर म्हणून मग भरून घेते मसाला ह्याच्यामध्ये. तर माझा पण एअर फ्रायरमध्ये ना भाजी बनवण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. कसा होतोय ते बघूया आणि तुमच्याबरोबर पण मी शेअर करते कमीत कमी तेलामध्ये भाजी. जनरली आपण जेव्हा भाजी बनवतो वांग्याची तेव्हा आधी आपण वांगे मस्त फ्राय करून घेतो तेलावरती, म्हणजे अशा स्पेशल टाईपची भाजी जसं भरलं वांग किंवा खारं वांग, तर आपण तेलावरती पहिले सगळी वांगी छान अशी फ्राय करून घेतो गोल्डन, अशी गोल्डन ब्राऊन, आणि मग त्याच्यानंतर आपण ती ग्रेव्हीमध्ये ऍड करतो. तर आज पण मी तसंच करणार आहे. फ्राईंगचा पार्ट आहे तर तो आज मी एअर फ्रायरमध्ये करणार आहे. तर पहिल्यांदा तर एअर फ्रायर ओपन करून घेऊया आणि आतून हा एअर फ्रायर असा दिसतो. आपल्याला ना खालच्या बाजूला, म्हणजे हा जो खालचा ट्रे आहे त्याला पण थोडंसं आपण तेल लावून घेऊया पहिले. तस मी लिटरली ब्रशनी एवढंसं तेल लावून घेते, बिलकुल जास्त तेल लावत नाहीये. आणि आता ही जी सगळी वांगी आहेत ना ती व्यवस्थित मी ह्याच्यावरती एअर फ्रायरमध्ये अशी मांडून घेणार. बरोबर 6 वांगी आहेत तर अशी ठेवून घेते मी. आणि आता वांग्यांना सुद्धा मी वरून थोडस ऑइल ब्रश करणार. ह्याच्याने काय होतं की जास्त असा पदार्थ जो असतो ना तो ड्राय होत नाही, थोडासा छान कुक होतो आणि क्रिस्पी होतो. आणि थोडासा क्रिस्पी होतो बरोबर. एअर फ्रायर घेऊन ना आम्हाला झालेले आहेत 1-2 आठवडे झाले असतील आता. आणि इथे थँक्स गिव्हिंगचा सेल होता ना त्या दरम्यान आम्ही एअर फ्रायर ऑर्डर केलं होतं, कारण की छान सेलमध्ये आम्हाला ऑफरमध्ये मिळालं हे एअर फ्रायर. तर तेव्हापासून थोड्या थोड्या आम्ही रेसिपीज ट्राय करतोय, मी पण चेतन पण. तर आता हा ट्रे आपण एअर फ्रायरमध्ये ठेवून घेऊया आणि आता आपल्याला बटन दाबायचे आहेत. सो आपल्याला करायचं आहे एअर फ्राय. टाइम आपल्याला सेट करायचा आहे तर 12-13 मिनिटं ठेवू शकतो आपण. त्यानंतर टेम्परेचर मला 360 ठेवायचं आहे आणि फक्त स्टार्ट बटन दाबायचं आहे. तर ऑन झालेला आहे आता एअर फ्रायर. तर आपला एअर फ्रायर एंड झालेला आहे, म्हणजे झालेला आहे आपला पदार्थ जो काय ठेवलेला तो. तर हे बघा अशी झालेली आहेत आपली वांगी. मस्त झालेत ना, मस्त झालेत. आणि वांगी तुम्ही जर का म्हणजे बघितलं आता, म्हणजे मला ह्याच्यामध्ये पकडल्यावरती समजतंय की ते पूर्णत शिजलेली आहेत वांगी. हे बघा मी ऑलरेडी चेक केलंय, ऑलरेडी सगळी वांगी आपली शिजलेली आहेत. सुरी एकदम इझिली
वांग्याच्या मध्ये जाते. तर आता आपल्याला काय करायचंय की ही वांगी जी आहेत ही आपल्या या ग्रेव्हीमध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहेत. तर ही ग्रेव्ही म्हणजे काय, जो आपला वाटलेला जो एक्स्ट्राचा मसाला होता तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. आणि आता ही आपली फ्राईड वांगी त्याच्यामध्ये सोडून घेऊया. बरोबर आपलं 13 मिनिटांमध्ये सगळी वांगी फ्राय करून झालेली आहेत आणि फ्राय न करता फ्राय झालेली आहेत वांगी. त्यामुळे मला खूप जास्त एअर फ्रायर आवडलाय, कारण की एकतर काम खूप लवकर होतं आणि त्याचबरोबर जास्त तेल वगैरे वापरलं जात नाही. आणि परत आणि त्या तळणीच्या तेलाचं काय करायचं हा पण एक प्रश्न असतोच. तर म्हणून आता हे मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. या मसाल्यासोबत या वांग्यांना एकदा वाफ काढली की आपली खारी वांगी तयार झाली. इथे माझ्या आता मस्त पोळ्या चालू आहेत आणि साईड बाय साईड चेतन सियाने शौर्यला भरवत आहेत, तर ते सुद्धा मस्त गरम तूप पोळी वगैरे त्यांचं खाणं चालू आहे. आणि मी आज फुलकेच बनवते ज्या म्हणजे फास्ट होतील आणि लवकर आम्ही जेवायला बसू. आत्ता वाजलेले आहेत 7:04, तर 7:15 पर्यंत माझं सगळं होऊन जाणार. इथे आपली भाजी तयार आहे आणि मस्त उकळी आली आहे भाजीला, वाफ पण आली आहे वांग्यांना मस्त. आणि आपले वांगे एवढे छान शिजलेत मस्त, मसाला पण एकदम छान झालेला आहे आणि कलर तर त्याहून सुंदर आलेला आहे. आणि असं आपलं खारं वांगं तयार आहे. ते आता ताट तयार आहे आणि मस्त आपली वांग्याची भाजी, ती पण एअर फ्रायरमध्ये बनवलेली. आणि साईडला मी सलाडमध्ये काकड्या पण ठेवलेल्या आहेत. थँक यू, वेलकम. सियाना तुझं पोट भरलं का? का आता तुला काकडी खायची? तिला काकडी खायची, तुझी फेवरेट आहे. आणि चेतन सियानाचा अभ्यास घेत आहेत. कुठला अभ्यास? गणिताचा का? गणिताचा. गणितच आवडत तिला जास्त करून. तू पण घे. कशी झाली? खूप भारी झाली, ऑसम. असं वाटतच नाही एअर फ्रायर मध्ये केली आहे. व्यवस्थित शिजले ना वांग? व्यवस्थित शिजलेले वांग आणि एकदम टेस्टी, आतमध्ये पर्यंत शिजलेलं आहे, एकदम टेस्टी झालेलं आहे. मस्त जेवण झालं आणि त्याच्यानंतर आता मी सगळं किचन सुद्धा आवरून घेतलेलं आहे. या बाजूला पण सगळं आवरलेलं आहे. तर आजचं किचनचं काम कम्प्लीट. येस, आजचा व्हिडिओ इथंच एंड करतेय. हा, एअर फ्रायरची स्पेशल अशी रेसिपी आवडली असेल, खाऱ्या वांग्याची रेसिपी. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.